हाय हॅलो नमस्कार आणि आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी दीप्ती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग खूप खूप स्पेशल आहे कारण की आपण चाललो आहोत आता नवीन जस्ट ओपन झालंय जे मंदिर ज्याच्याबद्दल आजकाल सगळं हे चर्चेत आहे, BAPS हिंदू मंदिर इन अबुधाबी, ज्याचं उद्घाटन मागच्याच आठवड्यात 14 फेब्रुवारीला आपल्या पंतप्रधान मोदीजी यांनी केलं. त्या मंदिरात आपण तास दर्शन घ्यायला चाललो आहे. हे आता जनरल पब्लिकसाठी इकडे ओपन झालंय आणि खूप खूप उत्सुकता आहे हे मंदिर आतमधून कसं आहे. मागे मी या मंदिरावर एक व्हिडिओ पोस्ट केलेला की हे मंदिर कसं बनलं याचे डिटेल्स, तर तो पण तुम्ही तो इंग्लिशमध्ये आहे तो तुम्ही चेक करू शकता. पण आज आपण हे मंदिर आतमधून बघणार आहोत आणि याचे मी काही क्लिप्स बघितल्यात आणि हे प्रचंड सुंदर असं मंदिर आहे. आणि हे 27 एकर जमिनीवर जे UAE गव्हर्नमेंटने आपल्याला हिंदू टेम्पलसाठी गिफ्ट दिली आहे त्याच्यासाठी आहेत. आणि मी चालली आज मराठमोळा वेश करून कारण की ह्या मंदिराचं थीमच आहे की हार्मनी, कल्चरल हार्मनी. हे मंदिर अबुधाबीमध्ये असलं तरी हे दुबईपासूनही जवळ आहे, म्हणजे दुबई आणि अबुधाबीच्या बॉर्डरपासून थोड्याशाच अंतरावर हे मंदिर आतमध्ये अबुधाबी साईडला आहे आणि अबुधाबी मेन सिटीपासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मी असं डेझर्टेड एरियामध्ये ही पूर्ण मंदिर बांधलं आहे. राष्ट्रामधलं हे मंदिर आहे आणि त्यांनी ही गिफ्ट दिलेली जमीन आहे. 27 एकर लँड ही UAE सरकारने या हिंदू मंदिरासाठी गिफ्ट दिलेली 2015 मध्ये. आणि ह्याच्यावर काम करणारे हे विविध धर्मातले, असं म्हणतात 40,000 वेगवेगळ्या कास्टमधल्या लोकांनी ह्याच्यावर काम केलं आहे. अगदी टेक्निकल इंजिनियर्स वेगवेगळ्या देशातले होते, त्यांनी एकत्र येऊन हे काम केलं आहे. सो अशी ही हार्मनी ह्या मंदिराद्वारे साधू झाली आहे. तर आपण आपलं एक मराठी कल्चर घेऊन तिथे जावं असं मला वाटलं. आता आम्ही ऑलमोस्ट मंदिराजवळ पोहोचलो आहे जवळपास 40 मिनिटांनी आणि तुम्ही बघू शकता प्रचंड मोठा असा पार्किंग एरिया त्यांनी ठेवला आहे. जवळपास 10 एकरचा त्यांनी पार्किंग एरियाच ठेवला आहे. आणि आम्ही वीकडेला गेलेलो दुपारच्या वेळेत, त्याच्यामुळे फारशी अशी गर्दी नव्हती. अदरवाईज मंदिर आत्ताच जस्ट चालू झाल्यामुळे खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते. तिथे मी गेल्या गेल्याच मला कॉम्प्लिमेंट मिळायला सुरुवात झालेली आणि ही कमेंट होती एका युरोपियन लेडीकडून आणि खूप भारी वाटलं मला. आणि ॲक्च्युली मला छान वाटत होतं 9वारीमध्ये हे मंदिराचं दर्शन करायला. वीकडे दुपारी 1-2 वाजताची वेळ असल्यामुळे फारशी अशी गर्दी नव्हती. स्ट्रिक्ट चेकिंग झाल्यानंतर आम्ही स्मूथली आतमध्ये शिरलो आणि आतमध्ये आल्या आपलं स्वागत होतं वसुदैव कुटुंबकम या ह्या सुंदर अशा चित्राने, बोर्डने. फायनली आपण पोचलेलो आहोत सुंदर अशा या मंदिरासमोर. हे सुंदर असं कमळ आहे आणि हे मंदिराचं मॉडेल किंवा प्रतिचित्र तुम्ही म्हणू शकता. आणि हे एक्झॅक्टली समोर ठेवलं आहे मंदिराच्या आणि इथून हा व्ह्यू खूपच प्रसन्न आणि सुंदर. वाळवंटातलं कमळ, खरोखर वाळवंटात कधी कमळ उगवत नाही, पण मोदी आणि हे जे झालं सगळं UAE गव्हर्नमेंटचा सपोर्ट बाप त्या सगळ्यामुळे हे असं डेझर्टमध्ये वाळवंटामध्ये मी कमळ खरोखर जुळून आलेलं आहे. या मंदिराची थीम आहे की त्रिवेणी संगमावरचं मंदिर. तर हे दोन्ही साईडने जे पाणी दिसतं आहे हे त्यांनी गंगा आणि यमुना ह्या नद्या दाखवल्यात आणि सरस्वती नदी ही मंदिराखालून लुप्त झाली आहे अशी ही कॉन्सेप्ट आहे. म्हणून हे दोन्ही साईडने पाणी हे कॉन्स्टंटली पूर्ण मंदिराभोवती हे पाणी फिरलेलं आहे. आणि इथे बघा शूज ठेवण्याची किती मस्त व्यवस्था केलेली आहे. सो पूर्ण अशी मोठीच्या मोठी रूम किंवा हॉल आहे हा, जिथे तुम्ही स्वतःचे शूज ठेवू शकता, हातपाय धुवू शकता. अँड खूप लोकांची म्हणजे श्रद्धा असते मंदिरात जाण्याच्या आधी हातपाय धुवावे, फ्रेशन अप होऊ शकता. आणि असा इकडे एक कम्युनिटी हॉलही असं आहे आतमध्ये. तर इथे आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी, मंदिराकडे प्रस्थान करतो आहे. आणि प्रचंड ऊन होतं त्यामुळे हे मार्बल वगैरे सगळे डोळ्यांवर चमकत होते. आणि इथे मला परत एक छान कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. सो छान वाटत होतं. आणि
तसं इथपर्यंत पोचेपर्यंत बऱ्याच लोकांनी मला कॉम्प्लिमेंट दिलेलं आणि एक जे इंडियन होतं त्यांना बोललेले पण अरे ह्याच्यावर कोल्हापुरी चप्पल मिसिंग आहे. सो भारी वाटत होतं. मंदिराच्या आतमधलं जे काम आहे हे सगळं पांढऱ्या शुभ्र मार्बलवर आहे आणि हे मार्बलच्या वरचं जे कोरीव काम आहे हे सगळं हँडवर्क आहे, सगळं हाताने केलेलं. मंदिराच्या आतमध्ये कुठल्या मूर्ती आहेत तर मंदिराच्या आतमध्ये राम सीता, राधाकृष्ण, शंकर पार्वती, गणपती आणि आपले साऊथ इंडियामधले बालाजी, जलाराम गुजराती, तसे बरेच मूर्ती आहेत. पण मेन मूर्ती जी आहे ही आहे स्वामीनारायणांची. तर आणि हे मंदिराच्या मधोमध्ये असा मेडिटेशन हॉल केलेला आहे आणि खूप प्रसन्न वाटत होतं, खूप शांत, खूप थंड आणि असं हे छान वाटत होतं. इथे खूप लोक छान मेडिटेशन करत बसलेले. इथे ॲक्च्युली मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग करायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे हे व्हिडिओज थोडेसे तुम्हाला हललेले दिसतील. तर जेवढं शक्य झालं तेवढं मी थोडंफार शूट केलं, बट व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी आतमध्ये अलाउड नाही आहे गाभाऱ्याच्या. तर असं हे सुंदर व्हाईट मार्बलमध्ये असलेलं गाभाऱ्यातलं काम खूपच सुंदर आहे. आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडतो आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला काय आहे किंवा मंदिराच्या बाहेरचे जे रेड मार्बल्स किंवा पिंक स्टोन जे आहेत त्यावर एक्झॅक्टली काय आहे हे आपण बघूयात. इथे मंदिराबाहेर त्यांनी जे कार्विंग केलं त्याच्यापैकी एका कार्विंगमध्ये पूर्ण रामायणाची स्टोरी त्यांनी दाखवली आहे. रामाचं लहानपण, वनवास, लवकुश असं बरंच काही दाखवलंय. रामायणातली अनेक दृश्य आहेत, रादर क्रमाने स्टोरी आहे. इथे वनवासातली काही दृश्य आहेत रामाच्या आणि मग पुढे भरत मिलापाचं दृश्य आहे, बघा पुढे येते. नंतर अहिल्येचं दृश्य आहे, अहिल्याजीला शापमुक्त केलं. मग इथे हनुमानाची स्टोरी. असं इतकं सुंदर आणि रेखीव कोरीव काम हे केलं आहे आणि डोळ्याचं पारणं फिट आहे असं हे कोरीव काम आहे. आणि हे सगळे जे स्टोन आहेत हे राजस्थानवरनं असेच असे कोरीव त्यांनी इकडे शिप केलेले आणि इथे येऊन त्यांनी ते रिअरेंज केलं आहे. म्हणजे ब्लॉक्स जसे आपण लावतो लेगोज किंवा ब्लॉक्स तशा पद्धतीने हे त्यांनी अरेंज केलं आणि थोडंफार राहिलेलं काम इथे केलेलं आहे. तर अतिशय सुंदर आणि अतिशय खूपच देखणं हे काम आहे, वाखाकडा जोगासारखं आहे. तर इथे आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालत होतो आणि प्रदक्षिणा घालता घालता मला खूपच अमेझिंग अशा गोष्टी ह्या मंदिराभोवती दिसल्या. एक म्हणजे ह्या मंदिराच्या एका साईडला भव्य असं स्टेज केलं आहे ज्याच्या बॅकड्रॉपला मंदिर इटसेल्फ आहे आणि त्या स्टेजसमोर एक ॲम्पी थिएटर आहे.
तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे एम्पी थिएटरची कपॅसिटी पण बरीच, म्हणजे जवळपास 500 जास्त लोक इथे बसू शकतात आणि मोठं असं स्टेज आहे. आणि आम्ही हे मंदिरापती प्रदक्षिणा घालता घालता हे जे कार्विंग्ज आणि हे कोरीव काम बघत होतं ते तर सगळं अमेझिंगच होतं. तर इथे त्यांनी व्हीलचेअरचीही व्यवस्था केलेली आहे आणि व्हीलचेअर वर आणण्यासाठी स्पेसिफिक लिफ्ट्स आहेत, त्याही दोन्ही साईडला ह्या लिफ्ट्स आहेत. सो एकदम परिपूर्ण असं हे काम आहे. नहराहून हा क्लोजअप लुक मला तुम्हाला परत दाखवावा असं वाटतो. इथे विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत आणि विष्णू पुराणातली बरीच दृश्यं आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या वेदाज आणि पुराणांमधली दृश्य स्टोरीज त्यांनी इथे काव केलेले आहेत. प्रत्येक वेळेस म्हणजे ह्या कामाकडे बघून वा आणि एवढा शब्द तुमच्या तोंडात येतो की प्रचंड अमेझिंग अशी क्रिएटिव्हिटी ह्यांनी आहे. आणि इथून आम्ही आता निघालेलो आहोत. चपलांच्या हॉलमधनं आधी चपला घेतो आहे. आणि त्याच्याच अपोजिट साईडला मी बघितलं, ज्या साईडला चपलांचा हॉल होता त्याच्याच अपोजिट साईडला रेस्ट रूम्सही आहेत आणि अजून डिफरंट कम्युनिटी हॉल्सही आहेत. इथे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की आता रजिस्ट्रेशन करावं लागतं का दर्शनाच्या आधी, तर नाही, दर्शनाच्या आधी रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. अजून बरंचसं काम काय काय ठिकाणी पेंडिंग दिसतं इथे. आणि इथे काही भंडारा प्रसाद जो असतो तोही एका ठराविक वेळेत मिळतो, पण आम्ही गेलो त्या वेळेत नव्हता. दर्शन घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडतोय. आणि ही नववारी मी ह्या दर्शनाला घातली पब्लिक प्लेसमध्ये, नॉट फॉर एनी डान्स ऑर इव्हेंट. हा एक खूप वेगळा आणि छान प्रयोग होता, डेअर होता माझ्यासाठी. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.